मुंबईतली आणखी एक महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातली. मुंबईत होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका आता मनसेच्या सभेला बसण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्यानिमित्तानं शिवाजी पार्कवर मनसेची सभा होणार आहे, मात्र त्यावर आता पावसाचं सावट आहे. आज सकाळपासून मुंबईमध्ये पाऊस आहे आणि त्यामुळे शिवाजी पार्कवर जागोजागी चिखल झालेला आहे. स्टेज उभारणीचं काम सध्या सुरू आहे, खुर्च्या लावणं, लाइटिंगची कामं सुरू आहेत, मात्र आता या अवकाळी पावसामुळे या सर्व तयारीवर पाणी फेरलेलं आहे. शिवाजी पार्कमधली दृश्य आहे, ठिकठिकाणी पाणी साचलेत, पाण्याची डबकी झालेली आहेत आणि त्यामुळे मनसेचा हा गुढीपाडव्याची सभा कशी होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शिवाजी पार्कवरून या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क या ठिकाणी सभा होणार आहे आणि या सभेची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभरातून मनसैनिक येणार आहे, परंतु मुंबईत आज सकाळी जोरदार पाऊस पडला आणि शिवाजी पार्क परिसरात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी हा जो एंट्रन्स आहे, प्रवेशद्वार आहे, या ठिकाणी बघू शकतो कशा प्रकारे हे पाणी भरल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या पाण्यातूनच रस्ता काढत कदाचित मनसैनिकांना पुढे जावं लागेल, कारण काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी चिखल झाल्याचं पाहायला मिळते आहे आणि हवामान खात्यानं पुढचे 2 दिवस असाच पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे उद्यासुद्धा जर असा पाऊस आला तर या सभेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यभरातून मनसैनिक जे आहे, राज ठाकरे ते यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतात, मोठी गर्दी होत असते आणि यावेळेस मात्र या गुढीपाडवा उत्सवा जो सण आहे, या सणावर आणि या सभेवर पावसाचं सावट असल्यामुळे मनसैनिक कशा प्रकारे याला प्रतिसाद देतात हे पाहणं आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरचा मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई.